टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं हूं फिरोज हाशमी, आप देख रहे प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के भंडारा जिले के अस्पताल में लगी आग, 10 नवजात शिशुओं की जलकर हुई मौत। उन्होंने अभी ठीक से आँख भी नहीं खोली थी और हमेशा के लिए मौत की नींद में सो गए। हादसे के वक्त वार्ड में कोई मौजूद नहीं था। अस्पताल की बड़ी लापरवाही सामने आई है। 24 घंटे बाद सीएम उद्धव ठाकरे ने भंडारा जिले के अस्पताल में दौरा किया है और जांच के आदेश दे दिए हैं और दोषियों पर कार्रवाई करेंगे। और महाराष्ट्र के भंडारा जिले के सरकारी अस्पताल में इस दर्दनाक हादसे में 10 नवजात शिशुओं की मौत से हर कोई सहम गया है। उन मासूम बच्चों की माँ बाप की मानो तो उनकी पूरी दुनिया ही लूट गई हो। और परिवार वाले अस्पताल की लापरवाही बता रहे हैं। जांच टीम अस्पताल के नवजात वार्ड में आग लगने की वजह तलाशने गई तो पता चला उस वार्ड में जिस दौरान शॉर्ट सर्किट हुआ उस वक्त वहाँ कोई नहीं था। देर रात जब एक नर्स वार्ड में पहुँची तो वहाँ आग लग चुकी हुई थी और आग लगा हुआ देखा और पूरे कमरे में धुआं धुआं ही था। जांच में सामने आया कि 3 बच्चों की मौत जलने से हुई है जबकि 7 की मौत दम घुटने से हुई है। अस्पताल प्रशासन को यहाँ तक पता नहीं कि कितने बजे शॉर्ट सर्किट हुआ और कितने बजे आग लगी। महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री राजेंद्र टोपे ने मृतक बच्चों के परिजनों को 5 लाख रुपए के मुआवजे की घोषणा की। वही उन्होंने कहा दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई होगी। जवळपास 1:30 सिस्टर ड्यूटीवर होती। सिस्टर ड्यूटीवर असताना अचानक आउटगोनमध्ये स्मोक झाला, त्याला पूर्ण धुरानं पूर्ण रूम बंद झाली ती। तर मग धावत धावत सिस्टर गेल्या, आत दरवाजा उघडला। त्यांनी जसा दरवाजा उघडला पूर्णतः त्या धुराचा धूर त्यांच्या चेहऱ्यावर आला, त्याच्यामुळे त्यांना काही दिसलं नाही। लगेच त्यांनी फोन केला सिनियर ऑफिसरला, सगळे डॉक्टर आले, सिव्हिल सर्जन पण आले, मी स्वतः आलो, ACS आल्या, सगळेच आमचे डॉक्टर घटनास्थळी विदिन 5 मिनिटांमध्ये पोहोचले। त्याच्यानंतर ज्यांना जसं होते त्यांनी बच्चू काढले, आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न करून बच्चू काढले, ते बाहेर काढले आणि मग लगेच 5 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी आली। फायर ब्रिगेडच्या गाडीनी ती बाहेरूनच दरवाजा तोडून जे इनबॉर्नमध्ये जे बच्चू होते त्या 7 च्या 7 बच्चूंना त्यांना सुखरूप बाहेर काढले। पण आउटबॉर्नमध्ये जे असलेले बच्चू होते 10 बच्चू होते ते बच्चू आम्ही काही वाचवू शकलो नाही। आम्ही सगळं प्रयत्न केलं पण तरी आम्ही काही वाचवू शकलो नाही। आमचा पूर्ण स्टाफ तिथे हजर असून सुद्धा आम्ही वाचवू शकलो नाही त्यांना। तर त्याच्यामुळे हे जे 10 बच्चू आहे ते त्यांचं आम्ही नातेवाईकाकडे हे करू, नातेवाईकाकडून ओळख पटवून आपण त्याचा समोरची कारवाई करू। त्यांची परिस्थिती कशी आहे? जे 7 जे बच्चू आहे ते एकदम चांगले आहे, त्यांना आम्ही दुसऱ्याकडे इमिजिएटली शिफ्ट केलं। त्याच्यासोबत आजूबाजूचे जे वार्ड आहे तिथले सुद्धा पेशंट आम्ही जसं ICU आहे, ICU आम्ही नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं, लगेच तिथले पेशंट शिफ्ट केले, डायलिसिसचे पेशंट आम्ही शिफ्ट केले, लेबर रूममधले जे डिलिव्हरीज होते त्या तात्पुरतं आम्ही दुसरीकडे चालू केलं। आणि आजूबाजू एक वार्ड आहे PNC वार्ड, तिथले सुद्धा महिला गरोदर महिला त्यांना आम्ही दुसऱ्या वार्डामध्ये सुखरूपपणे शिफ्ट केलं। ह्या अगोदर तशा घटना झालेल्या नव्हत्या, फारच लवकर म्हणजे कंट्रोलमध्ये आल्या होत्या। शॉर्ट सर्किटमुळे झालं असं म्हणता येईल आता सर? हे नक्की शॉर्ट नक्की काही सांगता येत नाही पण नक्की शॉर्ट सर्किटमुळेच होतं ते। इनबॉर्न म्हणजे जे बच्चू आहे इनबॉर्न म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेल्या राहतात, त्यांच्यामध्ये जे बच्चू डिलिव्हरी झाल्यानंतर जो बच्चू सिरियस होतो त्यांना आपण इनबॉर्न मध्ये ठेवतो। आउटबॉर्न म्हणजे हे बाहेर तालुक्यामधून आले, जिल्ह्यातून आले, भंडारा जिल्ह्यातून बाहेरून आलेले जे बच्चू आहे ते